नमस्कार मित्रांनो, मी सखाराम डासाळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण याच्यासाठी व्हिडिओ बनवत आहोत की 10वी म्हणजे SSC या वर्षीचा म्हणजे 2020-22 जो रिझल्ट आहे तो रिझल्ट कोणत्या तारखेला लागणार आहे आणि तो कोणत्या वेबसाईटवर पाहायचा, ही सर्व माहिती आपल्याला ऑनलाईन मिळालेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तो रिझल्ट किती तारखेला लागणार आहे, कोणत्या वेबसाईटवर पाहायचा, त्यासाठी तुम्हाला काय आवश्यक लागेल, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्या अगोदर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा। चला मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया। महाराष्ट्र SSC रिझल्ट 2022 लाईकली टू बी डिक्लेअर बाय 5 जून। चेक डिटेल आर महारिझल्ट .NIC.in अँड स्टेप टू डाउनलोड। मित्रांनो, महाराष्ट्र रिझल्ट .NIC.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता। तर मित्रांनो, रिझल्ट लागण्याची जी तारीख होती, काही दिवसा अगोदर आपल्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 20 जून ही डेट दिलेली होती, पण आत्ता काही पेपर बरेचसे किंवा ऑनलाईन माहितीनुसार आत्ताच्या लेटेस्ट म्हणजे नवीन माहितीनुसार हा 10वीचा रिझल्ट जो आहे 15 जून 2022 लागणार आहे। तर त्याविषयी जी ऑनलाईनची ट्विट आहे त्या आपण पाहूया। बघा, DNA मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की 10वीचा रिझल्ट हा 15 तारखेला लागणार आहे। त्यानंतर India TV, माहिती कट्टा, अशा प्रकारे जे नवीन इंटरचेंजमध्ये आल्यानंतर तुम्हाला MAHResult.NIC.in 2022 हा कीवर्ड टाकून एंटर करायचं। चला आपण दाखवू बघा। त्यानंतर तुम्हाला होम महाराष्ट्र एक्झाम 2022 हा कीवर्ड टाकायचा आहे। तो कीवर्ड टाकल्यानंतर बघा HSC एक्झामिनेशन March 2022 रिझल्टची दाखवत आहे, इथेच तुम्हाला SSC रिझल्टचा ऑप्शन दाखवा। तसेच मित्रांनो, बऱ्याचदा वेबसाईट स्लो झाल्यामुळे किंवा तुमचे इंटरनेट अवेलेबल नसल्यामुळे तुम्ही ऑनलाईन रिझल्ट पाहू शकत नाही किंवा तुम्हाला रिझल्ट पाहण्यासाठी प्रॉब्लेम येतो, यावर महाराष्ट्र स्टेट बोर्डने एक सोल्युशन काढलं आहे। ते म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून SMSद्वारेही तुमचा रिझल्ट पाहू शकता। तर मित्रांनो, SMSद्वारे रिझल्ट पाहण्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तुमचा जो रोल नंबर आहे तो सीट नंबर तुम्हाला MHHSC स्पेस तुमचा सीट नंबरमध्ये तुम्हाला 1 2 3 4 5 याद्वारे टाकायचा आहे। तो तुम्हाला डिटेल भरून 5 7 7 6 6 या नंबरवर SMSद्वारे पाठवायचा आहे आणि तुम्हाला लगेच काही मिनिटामध्ये तुमच्या मोबाईलवर तुमचा रिझल्ट हा SMSद्वारेही टाकण्यात येईल। तो जो मोबाईल नंबर आहे आणि SMS कसा करायचा हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेक्स्टमध्ये दाखवलेलं आहे, तेही तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांना शेअर करा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, जे विद्यार्थी पास होतील त्या विद्यार्थ्यांना भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। आणि ज्या विद्यार्थ्यांचा एखादा विषय पॅक असेल तर त्यांनी खचून न जाता आणखीन चांगल्या प्रकारे तयारी करून तुम्ही चांगला रिझल्ट घेऊन चांगल्या मार्काने पास होऊन भविष्यासाठी तुम्ही चांगला आदर्श निर्माण करू शकता। तर मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ आम्ही आपणापर्यंत पोहोचत राहू त्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्रायबर आणि या व्हिडिओला लाईक द्या, जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि आपणापर्यंत असे नवीन नवीन व्हिडिओ आणत राहू। धन्यवाद मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आपला जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो आहे अपंगांसाठी महाराष्ट्र सरकारने एक नवीन वेबसाईट लॉन्च केली आहे महाशरद, त्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचे आणि तुम्ही अपंगांना डोनेशन कशा प्रकारे देऊ शकता याविषयी माहिती बनवली आहे। धन्यवाद मित्रांनो, भेटूया या व्हिडिओमध्ये।